गोंदिया जिले के पालक मंत्री धर्मराव बाबा आत्राम ने शिवाजी जिले के आमगांव तहसील कार्यालय में जनता दरबार का आयोजन किया। इस अवसर पर तालुका के ग्रामीण क्षेत्रों के नागरिकों ने पालक मंत्री के समक्ष अपनी समस्याएं रखी। इस अवसर पर विभाग के सभी अधिकारी उपस्थित थे। जनता दरबार में नागरिकों ने गोंदिया जिले के आदिवासी बहुल आमगांव तालुका में सड़क, बिजली कनेक्शन, नेटवर्क मुद्दे, घर, झोपड़ियां, वन पद, ग्राम सभा को वन अधिकार दिलाने सहित सभी मुद्दे उठाए, जिस पर अभिभावक मंत्री ने ध्यान दिया, जिसे गंभीरता से लेते हुए संबंधित अधिकारियों को भेजकर जन समस्याओं को तत्काल समाधान करने के निर्देश दिए गए। इस मौके पर मंत्री धर्मराव बाबा आत्राम ने कहा कि यहां अनुपस्थित रहने वाले अधिकारियों पर मैं जरूर कार्यवाही करूंगा। म्हणजे अतिक्रमण जमिनी आहेत ते पट्टी देणं हा वेगळा भाग आहे। जे शेतकऱ्यांनी वन जमिनीवर जे कास्तकारी केलं आहे त्या लोकांना आपण वन जमिनीचे पट्टे आज वाटप आपण केलेलं आहे। सामूहिक वन पट्टे आपण वाटप केलेलं आहे। सिकल सेलचे सर्टिफिकेट्स आपण आज आपण दिलेलं आहे। तर आणि हा वेगवेगळं कार्यक्रम आपण घेतलेलं आहे। पण ज्या ज्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण जर झालं असेल शासकीय जमिनीवर ते सुद्धा काढण्याच्या दृष्टिकोनातून हा राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासन काम करेल। ते अतिक्रमण आहे का नाही हा वेगळा बाब आहे। ते अतिक्रमण असेल ते राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन आपण केलेलं आहे ते ठीक आहे। ते अतिक्रमण असेल ते कार्यालयाला प्रथम आम्ही काढू, त्याच्यासोबत सगळे अतिक्रमण आपण काढू। त्याला काय मागे पुढे काय माझ्या दुकान आहे म्हणून काढायचा नाही, दुसऱ्याचा दुकान आहे म्हणून सोडायचा नाही। सर्वांवर समतोल शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई आपण करू। अतिक्रमण हा विषय गंभीर आहे म्हणा, पण अतिक्रमण आहे तर नक्कीच तो हटवला जाईल याच्यामध्ये दुमत नाही। आता ते मंत्री महोदय आहे त्याचा आपण काय सांगू शकतो, शासन आता शासन आहे ते आपण त्याच्यामध्ये काय बोलू शकतो। अतिक्रमण तर तोडण्यात येईल सर्वांचं, म्हणजे जे आहे ते आता रोडच्या कडेल जे अतिक्रमण आहे ते तोडण्यात येईलच। एनबीसी न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।